पाराशर्यवच सरोजममलम् गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधनाबोधितम् लोके सज्जन षट्पदैरहरह ते पीयमानं मुदा भूयाद् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे। कोंकणी भगवद्गीता सत्ताचे अध्याय ज्ञान विज्ञान योग। श्री कृष्ण सांगता, मैं जेरी मनान मैं गेलाश्रयान योगाभ्यासू कोनु खंडित माका पूर्ण समझशी ऐकते कशी भोणु ज्ञानाई विज्ञानान भवुई दुःखा संता संपूर्ण ते समझतची समझुचे आशिले काई वर्णान्य हजार जनांतु सिद्धिचे साधन करतो लस्ता खयेकलो सिद्धि साध्यांतुई खयेकलो मैं जे तत्व देखतलो भूई जल उच्चो वारे आकाशु मन बुद्धि अहंकारु हे आठ में गेले माया प्रकृति चे भेदांचो विस्तारु जड़ प्रकृति ची ही समझ दुसरी मेजे परा प्रकृति दैवी जीव चैतन्याची जगत्याक आधार कर्तली परा प्रकृति ती सचरा चराचो गर्भु जानु असता मेजे निमित्ति सर्व जगत्याचे उत्पत्ति लय जाता मेजा कई श्रेष्ठ खंचे नांची हे सृष्टि हे सर्वै मेजांतु गांतिले मणियावरी रसु जलांतु प्रभा चंद्र सूर्यांतु ओंकारो वेदांतु शब्दो अंतरिक्षांतु हाव पौरुष मनुष्यांतु पृथ्व्यांतु हाव शुद्ध परिमलु अग्निन्तु तेजस्य सर्व जीवांगले जीवन शक्ति तपस्याले तपस्या समझतु हाव सर्व जीव्यांगले शाश्वत जीवन बीज बुद्धिवंतांगले बुद्धि हाव तेजस्वांगले तेज बलवंताले अनुरागाश नतिले बलची हाव प्राण्या मध्ये धर्म विरुद्ध नतिलो कामुई हाव सात्विक राजस तामस तिन्नी गुणते मे चांतुले हाव नैते गुणांतु ते मे जांतु जामनसले हे तीनि गुणानि मित्ति सर्वै जगत्य मोहांतु पोणु
लेक्कनहावनाशुनत्तिलो तांचे बाहिलो म्होणु गुणमय देवी माया मिगिली उत्तोर्चाक प्रयासु पार जातीत एवनु मेजेरी दवर्ल्यारी विश्वासु पाप कर्मी मूढ़ात्मुनराधमु मेद्ल्यागे नु पामना दुष्ट स्वभावाकाश्रय जावनु मायेन वचोनु ज्ञान अर्थापेक्षी दुखी ज्ञानी ज्ञानापेक्षी भोनु चारि विधाचे पुण्यात्मा स्ताति वेगेली भजन कोनु हन्तु श्रेष्ठ ज्ञानी एकाग्रान हे ज्ञान बेलचाक मेजेरी तकास्त अति प्रीति तो मे गेलो प्रीति चो चोगई योग्य ची जल्यारी में गेलो आत्मज्ञानी भोनु लेकता हवची उत्तम गति भोनु में जेरी तो स्थिर जावनु राप्ता अनेक जन्मा परात ज्ञान पावनु तो में ज्ञागेता बहु दुर्लभु महात्मु सर्वै वासुदेवु भोनु लेक्ता फलाचे कांक्षेन ज्ञान भेतुनु इतर देवाचि भक्त स्वभावानुसारु नियमारि नानावृत कर्तले आसति खंचे खंचे देवाली भक्ति कोण कोण की करता पूर्ण विश्वासु तगता गेलो तांका हाव पावैता ते विश्वासान त्यात्या देवाली कोण आराधन करता मेगेलाज्ञेन हित कर इच्छा तो तज्जेन पाप्ता अल्प बुद्धि चानी तशी जोडलेल्या फलाक अंत्य असत देवाले भक्ति देवांक मका मेजी भक्त पावतीत अव्यक्तु हाव व्यक्तु भोणु बुद्धिहीन लेक्तले नाशरहितु हाव उत्तमोत्तमु भोणु कर्णातिले योगमायेचा मोहान कोनु हाव सर्वांक दिसना अजन्मु अव्ययु हाव भोणु मूर्ख लोकाक समजना माक्षी जलेले आत्ता सूचे आणि जाऊचे प्राणी सर्व इहाव जाणतलो माका जाणतलो ना कोणई इच्छेन द्वेषान मोहु तो द्वंद्वाचु हे मोहांतु मिळतात हो प्राणी वर्गु चलचो हो प्राणी वर्गु चलचो पुण्य कर्मिते पाप विमुक्त द्वंद्वा मोहु सोनु मेगेली भजन कर्ताति धनंजय दृढ़वृतची धोनु मेजाश्रयान जनन मरणई चुकोचो श्रमु कर्तले तेची पूर्ण आध्यात्मयी सर्वई
ब्रह्मै समजतदे आधिभूत अधिदैव आन्ये अधिदेव अधियज्ञ सकलै मनसा कल्लेले मक्का समजिताति देह सोड़तनये। सप्तमोऽध्यायः संपूर्णा। श्रीकृष्णार्पणमस्तु।